इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव बटाटा शिवारातील गांगडवाडी येथे कुत्रामागे धावताना घरात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने प्रयत्नांची शिकस्त केली। अखेर 5 तासानंतर घराच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला त्यात अडकवण्यात आले। बिबट्या पिंजराला अडकताच वन विभागाने आणि ग्रामस्थांनी ही सुटकेचा निश्वास सोडला। वैतरणा मार्गावरील पिंपळगाव बटाटा हद्दीतील गांगडवाडी येथे दुपारी 2 सुमारास कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या दरवाजा उघडा असलेल्या गोविंद हिंदोळे यांच्या घरात शिरला। त्यावेळी घरात कोणी नव्हतं। हिंदोळे हे घराबाहेरच बसलेले होते। बिबट्या घरात गेल्याचं लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत दार लावून घेतलं, त्यामुळे बिबट्या घरातच अडकला। या दरम्यान कुत्रा मात्र दरवाजाला असलेल्या फटीतून अलगद निसटला। बिबट्या घरात अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात अडकवण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झालं। पथकाकडून अनेक मार्गांनी प्रयत्न होत राहिले, परंतु अडथळे निर्माण होत होते। त्यातच सायंकाळ झाल्यानं अंधारामुळे समस्या अधिकच बिकट झाली होती। अखेर घराच्या दरवाजालाच पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला। घरामध्ये फटाके फेकून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले। अखेर रात्री 8:30 वाजेच्या सुमारास बिथरलेला बिबट्या घरातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात पिंजऱ्यात अडकला। सलग 5 तास ही मोहीम सुरू होती। सहाय्यक वनरक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केलं। या प्रसंगी वन अधिकारी रमेश डोंगशे, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, दत्तू ढोणर, वनरक्षक जाधव, मनीषा सोनवणे उपस्थित होते। राजू देवळेकर, दिशानुज, इगतपुरी।